रायगडच्या जागेवर थोडी भाजपामध्ये थोडी नाराजगी होती. सर्वप्रथम आज रंगपंचमी आहे आणि विशेषतः म्हणजे मुंबईला दुसऱ्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशीच कार्यक्रम असतो तो, पण नाशिकला आणि काही इतर ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक आहे की मी मागेसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता, मला तिकीट द्या मागणीसुद्धा नव्हती. परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की हिने उज्ज्वलांनी नाशिकला उभं राहावं याची काही कल्पना आम्हाला स्वतः नव्हती. होळीच्या दिवशी आम्ही इकडे यायला निघालो होळीसाठी म्हणून मुंबईवरून नाशिकला, तर अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोलवलं म्हणून आणि त्यांनी सांगितलं की असं असं जे आहे ठरलेलं आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे. तर मी म्हटलं मला एक दिवशी विचार करू द्या, उद्या सांगतो. आणि बराच विचार केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या चीफ अजितदादा प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना सांगितलं, त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली की बा काय आहे खरं आहे का असं काय, तर म्हणाले हो खरं आहे काय, तिथे अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे वरिष्ठांकडून सुद्धा असा प्रस्ताव आला आणि तो त्यामुळे तुम्ही आज उभं राहावं लागेल. ठीक आहे आणि मग आम्ही जे आहे चाचपणी कर तोपर्यंत आम्ही कोणा सांगितलं नाही तुम्हाला, परंतु मग असं आहे की ज्याला उभं राहायचं होतं दोन चार पाच महिन्यापासून प्रयत्न करेन ना, आता अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब आलून आणि काही लोकांची चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेला जो आहे ही गोष्ट बाहेर गेली मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं. आता त्यानंतर असं जे काही दिसतं आहे मीडियाच्या माध्यमातून की इथले जे स्थानिक तुमचे जे आता जे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे, त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहेत. माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार. काय आता काय चर्चा असेल तो त्यांनी तो प्रश्न सोडवा. चिन्ह नेमकं कोणतं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं? मी मागे सांगितलं की जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली की अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जे आहे घड्याळ तीच निशाणी असणार. मला कळलं ते आणि तो मीडियामध्ये सुद्धा आलं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलं ते असं की मराठ्यांना विरोध करणाऱ्या छगन भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काही ना असं असं गावबंदी अमुक तमुक पहिल्याप्रमाणे. मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा आणला नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला त्यांना आरक्षण द्या. विरोधी पक्षात होतो मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा समाजाला आरक्षण मी सपोर्ट केला. मी फक्त एवढंच म्हणालो की ओबीसीमध्ये
अगोदर 374 जातींची 54% जास्त लोक आहेत, गोर गरीब आहेत, त्यांच्यामध्ये नको, वेगळं आरक्षण द्या. आणि त्याप्रमाणे वेगळा आरक्षणाचा जो आहे प्रस्ताव आला तयार होऊन त्यामुळे पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला आणि म्हटले करा. आणि आता 10% जे आहे हे मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं आहे. मी ओबीसीमध्ये कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा करू नका, वेगळं घ्या, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आता ही माझी चूक आहे तर मी ती चूक केली. याचा अर्थ मी मराठा समाजाला विरोध नाही केला, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं, परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही. माझी सगळ्यांना सांगणं आहे, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्यांना, काय निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं होऊ द्या. आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात काही मीडियामध्ये हे आलं की बी जे पीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्यात एक दोन ठिकाणी, तिथेसुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं. अरे त्याचं विचार काहीच बोलले नव्हते ना, काय कुठच्या मीटिंगमध्ये भाषण केलं त्यांनी, काय मराठ्यांच्या विरुद्ध ते बोलल्या, काहीच बोललेलं नाहीत ना त्या. भुजबळांना बोलल्या समजू शकलं, अरे मग त्या काहीच बोलल्या ना, मग त्यांना का विरोध करता तुम्ही? हे चूक नाही, बंजारी समाजाचे आहेत म्हणून कशासाठी? बरं ते तर ते, पण सोलापूरमध्ये मी त्या प्रणिताई शिंदे त्या मागासवर्गीय त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, की आणखी हे जे काही मी जे काही बोलत होतो किंवा जरांगे काय बोलत, त्या कधीतरी त्या संदर्भात